पहिल्यांदा आपण पाहिले तर टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला टीम पवनपुत्र ना सामना तीन षटकांचा असेल लक्षात असू द्या दुसऱ्या फेरीमधील आपण सर्वसामने तीन तीन षटकांचे खेळवत आहोत निशुल्क विनामूल्य प्रवेश ओम साहेबने लोणार क्रिकेट असोसिएशनमधील प्रत्येक संघाला इथे दिलाय खूप मोठे स्पर्धा आणि खूप चांगला उपक्रम चांगली संकल्पना जगनशेठ पाटील आणि सुनील शेट फुलोरे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे सलामीची जोडी मैदानाशात मध्ये एंटर झाली आहे पप्पू आणि राजेंद्र जयेश आपले षटकाला सुरुवात करतोय पहिलाच बॉल इथे हवेमध्ये आहे खाली क्षेत्र पाहायला मिळालंय फिल्डर प्रयत्न करतोय परंतु चेंडू एका टप्प्याने निघून जाईल बाउंड्री लाइनच्या बाहेर चार धावांनी साठी हा څوکार चांगली सुरुवात पप्पू करतोय असरू बाब हाय जबर त्यात स्वभाव एक नंबर त्यान मनात केलय घर होतो नावाच जय जय कार जगदादा लय दिलदार चार धावा इथे मिळाल्यात आणि या चार धावेच्या मदतीने या ठिकाणी धावांना सुरुवात करत असताना पवनपुत्र पी सी एच्या विरुद्ध मयूर स्फोट किरवली पप्पूच्या बॅटमधनं हा चौकार आपण पाहिला जयेश थोडासा दबाव पाहायला मिळेल कारण आता इथून त्याला कमबॅक बॅक करणं गरजेचं आहे बऱ्याचदा आपण पाहिले ज्या ज्यावेळी पहिल्या बॉलवर चौकार किंवा षटकार येतात ना त्यावेळी गोलंदाज थोडेसे दबाव जातात आणि ते स्पष्ट आपल्याला पाहायला मिळालंय पंचांचा वाईट बॉलचा इशारा राहिलाय शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय अवे फ्रॉम द बॉडी चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला गेला त्या ठिकाणी कावांतर जोडली गेली आणि धावपलगी एका धावेच्या मदतीने पाचवर जाऊन पोहोचले चांगला खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं आज दुपारच्या सतरामध्ये जे सहा चेंडू इथे पुन्हा एकदा आपण पाहिलं तर लाईन चुकीची आहे लेंथ फार चांगली टाकतोय परंतु सातत्याने आपण पाहिलं ना तर लाईन कुठेतरी चुकीची पाहायला मिळाली आहे आणि ती कंट्रोलमध्ये गोलंदाजी आता त्यांना करावी लागेल धावसंख्या दा धावफलकावरती सहा बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं यावेळेस हा चेंडू आपण पाहिलं तर पुन्हा एकदा वाईट तीन सलग व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाल्यात दौसंख्या धावफलकावरती सात पहिला चेंडू अगदी आपण पाहिलं तर चौकार आला तिथून कुठेतरी दबावामध्ये पाहायला मिळाला सातत्याने आपण पाहिलं तर शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय जास्तीत जास्त बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय तीन धावा आतापर्यंत अतिरिक्त खर्च केलेत सात धावा धाव दावा आपल्याला पाहायला मिळतात टीम मयूर स्पोर्ट्स किरवलीच्या पाव प्लेस सुरू आहे दोन फिल्डर्स थर्टिया सर्कलच्या बाहेर आहेत त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला जातोय या ठिकाणी जरूर आता पहावं लागेल आणखीन चुकी ला ला ला। ला एक चुकीचा बॉल व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला भाऊया आपण रिप्लेमध्ये एक्झॅक्टली काय घडलंय आता सर्व संघ एकत्रित झालाय की जयेश नेमका करतो तरी काय एक मात्र चेंडू त्यानं लिगल आहे आणि आतापर्यंत चार व्हाईट बॉल आपल्याला बघायला मिळालेत खराब गोलंदाजी चुकीची लाईन पाहायला मिळाली आहे खास करून लेंथ फार चांगली टाकतोय गुडलेन स्पॉटवर सातत्याने पिचिंग करतोय परंतु लाईन कुठेतरी चुकीची आहे ती लाईन कंट्रोलमध्ये आणावी लागेल दावा संख्या आठ कुठल्या प्रकारे मेहनत न करता चार धावा इथे जोडल्या गेल्यात किरवली टीमच्या स्कोरबोर्ड वरती राऊंड विकेट ना या दरम्यानचा चेंडू इथे चांगल्या पाहायला मिळाला पडल्यानंतर थोडासा खाली राहिला डीप राहताना आपण पाहिला फलंदाजानं ज्या प्रकारे एक्सपेक्ट केलं होतं की बाउंस जो येणार आहे ना तितक्या बाउंस न मात्र चेंडू आला नव्हता फलंदाजाच्या दिशेनं त्यामुळे सरल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विससावतोय डॉट बॉल आहे विकेटच्या मागे टीमचा कॅप्टन सत्यवान शेलार आपल्याला मिळतोय षटक पूर्ण करण्याचा रक्षक प्रयत्न जरूर करताना दिसला आणि त्याच्या प्रयत्नांना यश आलं चांगली झेल स्वीकारली फलंदाजबाद जयकार आशू त्या ठिकाणी सज्ज होता आणि आशूच्या माध्यमातून झेल स्वीकारली गे गेली फलंदाज अखेरकार बाद झाल्या धावसंख्या आठ वर पहिला खेळाडू इथे बाद झालोय न्यू बॅटर इन ॲट नंबर थ्री नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर विनोद आलाय विनोदनं या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पहिल्या चांगली कामगिरी केली होती तोच विनोद आता मैदानामध्ये एंटर होतोय राजेंद्र आणि विनोद ही जोडबोली आहे दोन्ही अनुभवी क्रिकेटर आहेत खास करून राजेंद्रचा उल्लेख केला तर बऱ्याच वर्षांपासून टीम किरवलीसाठी या क्रिकेट संघाच्या माध्यमातून त्यांना सेवा दिली आहे तसे टेनिस क्रिकेट आता फार पुढे गेलं आहे भरपूर सारा टेक्नॉलॉजी आता टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या क्षेत्ररक्षणामध्ये आता थोडासा बदलाव केला जातोय कुठेतरी आता लाईन चांगली पाहायला मिळाली आहे गोलंदाज जे माध्यमातून आणि तेच आता कंटिन्यू करावं लागेल तर मॅनचा हा चेंडू बॅटची एज चेंडू चालला आता बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये चुकीची फिल्डिंग पाहायला मिळाली आहे एक धाव पूर्ण पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण दोन धावा पूर्ण झाल्यात आणि पहा ओव्हर थ्रो देखील झाल्या खराब क्रिकेट आता पाहायला मिळते टीम पवनपुत्र पी सीच्या च्या माध्यमातून दोनच धावा इथे मिळाल्या धावफलक दोन धावेने आता पुढे सरकले दहावर दुहेरी अंकामध्ये धावफलक आता प्रवेश करत असताना समर्थ एक फार खुश आहेत हे पाहतायत आपण या स्पर्धेचे सर्वे सर्व आयोजक जगन शेठ पाटील अगदी या सामन्याचा सा आनंद घेताना माध्यमातून मित्रांनो अतिशय भव्य दिव्य ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आहे या दरम्यान एक दहावी ते पूर्ण झाली आहे दौफल्य आता एका दहावीने पुढे सरकत असताना अकरावर इलेवन रन्स ऑन अ बोर्ड पहिलं षटक म्हटलं तर फलंदाजांसाठी फार संधी असते का तर फक्त दोनच फिल्डर थटॅट सर्कलच्या बाहेर असतात आणि अशा क्षेत्ररक्षणामध्ये गॅप फाईन करणं सोपं असत राऊंड द विकेट या दरम्यानचा हा चेंडू इथे मात्र ट्राय केल्या स्वतः आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न आणि थ्रो स्वरूपामध्ये आता एक धाव जोडली जाईल चांगला प्रयत्न केला होता आपण रिप्लेमध्ये जरूर पाहणार आहोत गोलंदाजाने अगदी आपण पाहिलं तर स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चांगली फिल्डिंग केली आणि लगेचच थ्रो केला होता त्या ठिकाणी एक दहावी ते जोडली गेली धावफलक एका दहावीच्या मदतीने एका षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतात बारा धावा चांगली सुरुवात चांगली टोटल पाहायला मिळते एक विकेट देखील गेल्या जरूर परंतु बारा धावा देखील स्कोअरबोर्डवर लागल्यात तीन षटकांची मॅच आहे या ठिकाणी आपण काही सन्मान करणार आहोत इताडेगावचे श्रीराम पाटील या ठिकाणी उपस्थित था आहेत आणि त्यांना आपण सन्मानित या ठिकाणी करत आहोत मी विनंती करेन राजेन तिसकर मी आपण विनंती करेन आपल्या शुभ असे आपण इताडेगावचे श्रीराम पाटील यांचा शुभ सन्मान करायचा आहे हे पाहतायत आपण आपल्या टी व्ही स्क्रीनवर हा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो राजेनजी तिसकर यांच्या शुभ असे भरपूर सारे मान्यवर पाहुणे आपल्याला पाहायला मिळाले ह्या स्पर्धेला भेट देण्यासाठी त्यानंतर तुळशीराम वाकडे देखील या ठिकाणी आहेत सौदरपाडा गावचे त्यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत मी विनंती करेन पुन्हा एकदा राजेंद्र तिसकर आपण आपल्या शुभ असते तुळशीराम वाकडे यांना सन्मानित करायचं आहे प्रत्येक पाहुण्याचा मान प्रत्येक पाहुण्याचा योग्य तो सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो त्यानंतर नरेश रंधवी आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे आपल्याला देखील या ठिकाणी सन्मानित केलं जातं आहे राजेनजी तिसकर यांच्या शुभ असते हा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो आहे आहेत आपण नरेश रणधवी चौधरपाडा यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय हे पाहत आहेत आपण आपल्या मेगा स्क्रीनवर थँक्यू सो मच जाऊया पुन्हा एकदा बॉक्स बॉक्समध्ये ओव्हर टू यू भागेश मात्रे थँक यू समीर मॅच नंबर नाईन नववी मॅच चालू आहे मयुरी स्पोर्ट्स किरवली वर्सेस पवनपुत्र पिसे यांच्यामध्ये नक्कीच ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते मॅच थोडी थांबवायची आहे कारण काहीसे मान्यवर नक्कीच आपल्या व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत अनेक साऱ्या मान्यवर जी खऱ्या त्यांना रेलसार राहिली अनेक साऱ्या मान्यवरांनी या स्पर्धेला प्रेम दिला आणि प्रेमामधनं खऱ्या त्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायलाच मिळालं असेल की जगनशेठ पाटील आणि शेठ फुलवरे यांच्यावरती सातत्याने किती प्रेम दाखवलं जात आहे अनेक सारे मान्यवर त्या मान्यवरांची उपस्थिती त्यांचा शुभ सन्मान तुम्ही नक्कीच थोड्याच वेळापूर्वी पाहत होते षटक्रमांक दुसरा आहे नरेश यांचं पहिल्या षटकामध्ये आल्या धावसंख्या बारा नरेश होता तयार राईट टे ओवर द विकेट शॉर्ट बॉल होता कट करायचा होता लाऊड अपील झाली असती कदाचित पंचांचा इशारा ना आमच्यापर्यंत सुरेखरित्या पोचला जातोय कारण जे पी पॅनल म्हटलं गेलं ना तर अगदी देशामधनं विदेशामध्ये जाण्याची सुद्धा संधी ना ते वारंवार शोधत असतात पहिल्या दिवसामध्ये तुम्ही पाहिलं सात जागेवरती जे पी पॅनल नक्कीच कार्यरत होता आणि या स्पर्धेमध्ये ना अचूकता काय असते ना ही त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे हा बॉल डॉट आला नरेशला ही माहिती आहे की पहिल्या षटकामध्ये बारा धावसे गेलात एक विकेट जरूर आलाय परंतु नरेशा या पहिल्या षटकामध्ये सुरुवातीचे दोन्बल डॉट आहेत शॉर्टबॉल होता पुन्हा एकदा स्क्वेअर करायचं करायचा दोन द टोस खेळायचा होता पुढे ते स्टेप आउट जेव्हा जेव्हा झाले ना तेव्हा नरेशने ओळखलं गेलं की पद्धतली तिचा वापर झालाय बॉल आला ऑप्शनवरती चेंडू पीच केला गेला तर कदाचित हाही डॉट निघू शकतो हा पहा एक्शन रिप्ले बॉलरने खऱ्यातरी खूप सुंदररीत्या जजमेंट ठेवलं गेलं होतं जी आखणी त्यांनी केली होती ना की ज्या ज्या वेळेला स्टेप आउ होऊन फलंदाज खेळेल त्यावेळेला आपल्याला शॉर्ट बॉल टाकायचा आहे जेणेकरून त्यांना सरप्राईज मिळेल त्या टॉसच्या नक्कीच या आपल्या बॉलवरती लागोपारचा तिसरा बॉल डॉट धावसंख्या बनवावं लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमला तंबू खेळण्याचा प्रयत्न वॉड शॉट आता खऱ्या त्याने बॅटचं तोंड उघडलं गेलं आणि ज्या फटक्याने खरं तर त्यांना धावसंख्या बनवायच्या होत्या तो फटका अखेरकार आलाय डीप स्वीपर कवर सीमार शेपार हा चार या स्पर्धेमध्ये ना एक एक गोष्ट ना अगदी बारकाईने नमूद केली गेलेली आहे तुम्ही पहा अर्थाने हिंदूंचा धार्मिक ग्रंथ आहे श्रीमद भगवद्गीता ज्या श्रीमद भगवतगीतेमध्ये ना अचूक शब्द असे आहेत ते शब्द ना कोणीही बदलू शकत नाही वी नक्कीच अशी आहे श्रीमद भगवद्गीतेमध्ये की सर्वस्व चहम हृदयसन्न विश्व तुमच्यामध्ये भगवंत आहे आणि भगवंत तुमच्यामध्ये आहे तर तुम्हाला घाबरण्याची भीती नाही तशाच प्रकारे या स्पर्धेच्या माध्यमातून दोनू मापून अगदी सर्व गोष्टींची ना मॅनेजमेंट या ठिकाणाहून केलेली आहे ती म्हणजे जगनशेठ पाटील आणि सुनील शेठ फुलोवरे याने धावसंख्या एकोणीस षटक क्रमांक तिसरं लेडिंग एज बॉल बॉल मागे आहे तडमानला फिल्डिंग त्या ठिकाणी थोडंसं क्षेत्रक्षरना हे सुंदर व्हायला हवं होतं त्या ठिकाणी फिल्डर पहा डीपमध्ये खूपच वेगाने आले परंतु वेगाने या दोन धावसंख्या कम्प्लीट करत असताना हे दोन फिल्डर कॉन्फिडेंट ना तुमच्यापर्यंत तेव्हाच येतो जेव्हा तुम्ही कॉन्फिडंटली क्रिकेटचा खेळ हा खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रवृत्त होता एखादी टीम ना जेव्हा बॅकफुटला असते आणि बॅकफुटला असल्यानंतर एक रणनीती एक कट ना तुम्हाला सुरेखरित्या आखावे लागतात आणि ते कट पाहिलं गेलं तर कट आखत असताना तुम्ही पाहू शकता अगदी आमच्या कॉमेंट बॉक्स समोर नक्कीच जगनशेठ पाटील साहेब हे अगदी जवळून ना या मॅच आनंद घेत आहेत वो ने, फटका चांगलाय खोदून काढला गेला फटका एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी डीप कव्हर उचलला गेला बॉल फेकला जातोय अजूनही दोन दावसे कंप्लीट होतील का प्रश्नशी नाही यस फलंदाज झालेत बाद कॉर्डिनेशन आत्ता थोडस चुकीच्या प्रकारे झालं फिल्डरने खूप चांगल्या प्रकारे मेहनत केली गेली लिग बॉल फेकला गेला नॉन स्ट्राईकिंग इनवरती आणि त्या ठिकाणी फलंदाज होत असताना बाद लागणारा हा झटका क्रमांक दुसरा फटका चांगला होता स्वतःसाठी थोडीशी जागा होती ती जागा अगदी बघितली गेली होती हा पहा नक्कीच तुमच्या मेगास्क्रीनवरती ज्या ठिकाणी नक्कीच मॅचचा आनंद घेतात आपल्या मित्रपरिवारासोबत ना मॅचचा आनंद घेणं काहीशी खऱ्या त्याने वेगळीच मजा असते या स्पर्धेचे सर्वे सर्व नक्कीच तुम्ही मेगास्क्रीनवरती पाहू शकता फटका चांगला आहे ड्राईव्ह करत असताना शॉर्टमध्ये एक्स्ट्रा कवरला फिल्डर बीट झाले बॉल चाला डीपमध्ये उचलला गेला दोन धावसंख्या कम्प्लीट कदाचित होतील नॉन स्ट्राईकवरती बुलेट थ्रू यायला हवा होता परंतु बॅकअप मिळत आहे आणि दरम्यान जर आपण पाहिल्या गेल्या तर या दोन धावसंख्या आहेत फलंदाजना ना खरं तर प्रयत्न करतायत कारण त्यांनाही माहिती आहे की ज्या धावसंख्या आपण कमी केल्यात त्या धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करावा बॅकअप आणि कमबॅक या क्रिकेटमधल्या ना मूलभूत गरजा आहेत बॅकअप मिळत आहे तोपर्यंत दोन धावसंख्या झाल्या ना बॅटिंग करणाऱ्या टीमला ना टीम आता हवा आहे परंतु तो, तो कमबॅक ना कोण करेल कारण दोन फलंदाज बाद झाल्यात त्यांनाही माहिती आहे की आपल्यावरती अंडर प्रेशर आहे पप्पू बाद झाले विनोद बाद झाले त्याच्यानंतर राजेंद्र आणि नितीन तुम्हाला पाहायला मिळतात आता धावसंख्या आहे दोनने शॉर्ट ऑफ लेंथ होता ऑन साईडला व्यवस्थित बाट भरती नाही घरंगा चेंडू चालला डीपमध्ये डीपचा फिल्डर मिड विकेटचा खूपच वेगाने वळला गेला आउटफील्डमध्ये हा बॉल चाललाय मिसफिल्ड झाली बॉल पाहता पाहता डीपमध्ये अगदी सीमारेशिया लगत हा बॉल अडवला जातोय दरम्यान जर पाहिला गेला तर या तीन धावसंख्या नक्कीच प्राप्त झाल्या तीन धावसंख्या आल्यात आणि तीन धावसंख्येच्या खऱ्यातने या मूलभूत गरजेने आता पूर्णपणे जी गरज होती ना तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्या यायची ती गरज तर आता भासवली जाते परंतु धावसंख्या ना अजूनही कमी आहेत अनुमानाने अनुमान तुम्हाला लावावा लागेल कारण फिल्डिंग करणाऱ्या टीमने अनुमान लावला होता की कमीत कमी धावसंखेपर्यंत रोकू परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमला ना आता एक जो आकडा आहे ना त्यांच्या माइंडमध्ये सेट तो आकडा आता खऱ्या अर्थाने बनवावा लागेल आकडा चाळीस ते पंचेचाळीसचा होता परंतु तो ना आता सध्या बनत नाहीये यावेळेला बॉल तर सुरेखरित्या होता परंतु बॅटवरती व्यवस्थित आला नाही स्क्वेअर ऑफ द हा बॉल ज्या फिल्डरच्या हातामध्ये खरं त्याने सुंदर क्षेत्ररक्षण सातत्याने तुम्ही पाहिला फिल्डरने बॉल अडवला गेला ज्या ठिकाणी नेगेच ने फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले ज्याच्या डोक्यामध्ये कॅप आहे नाव आदित्य आहे सुंदररित्या त्यांनी क्षेत्ररक्षण केलं गेलं शायकिंवरती फिकी आणि तिसऱ्या विकेटचं या ठिकाणून पतन होत असताना लागतोय हा झटका क्रमांक तिसरा संख्या असताना अठ्ठावीस तर टीम टीम जानवल आणि टीम सांगे नक्कीच टीमचे कॅप्टन तुम्हाला टॉस करण्यासाठी आहे हा पहा नक्कीच तुमच्या मेगा स्क्रीनवरती या स्पर्धेचे सर्वे सर्व ज्यांच्या खांद्यावरती जिम्मेदारी ज्यांनी नक्कीच या विभागातल्या खेळाडूंना एक वेगळा प्लॅटफॉर्म दिला आणि प्लॅटफॉर्म देत असताना मायेचा हात शिरावरती फटका चांगला आहे ड्राईव्ह केलं गेलं दुसरीचा प्रयत्न फेकी थोडीशी आली बॅकअप मिळतोय अजूनही थोडीशी फंबल झाले क्षेत्ररक्षक तीन ची मागणी शाकेवरती फेकी केली गेली ती ही चुकीच्या प्रकारची एखादी चुकी तर एक्स्ट्रा धावसंख्येने तुम्हाला भोगावी लागते ती चुकी तुम्ही पाहिली गेली धावसंख्या मिळणार नाही ते सांगत असताना जय पवार धावसंख्या तीन कंप्लीट झाल्या आणि तीन धावसंख्येने टीमची टोटल खऱ्या तीन षटकांची ही मॅच होती तीन षटकामध्ये चांगल्या धावसंख्या बनवण्याच्या प्रयत्नात तीन गडी गमावले गेले शेवटच्या बॉलवरती आल्या धावसंख्या तीन धावसंख्या झाल्या एकतीस आणि बत्तीस धावसंख्येचं टार्गेट कंप्लीट करावं लागेल मयुरी स्पोर्ट्स किरवली या टीमला नक्की ही बॅटिंग समरी तुमच्या मेगास्क्रीन वरती राजेंद्र आणि त्या ठिकाणाहून जर आपण पाहिले गेले तर राजेश नॉट आउट राहिले तब्बल चार धावसख्येचं योगदान दिलं पप्पूने राजेंद्रच्या बाटमध्ये खूप चांगल्या धावसंख्या बघितल्या गेल्या त्या म्हणजेच तीन धावसंख्येचं योगदान दिलं नितीनने राजेशने सुद्धा खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग केली गेली आणि त्या अर्थाने जर आपण पाहिलं गेलं तर बॉलिंग अॅनालिसिस बॉलिंगवरती पहिल्या षटकामध्ये खर्च बारा दुसऱ्या षटकामध्ये सात आणि तिसऱ्या षटकामध्ये शट, तब्बल जास्त धावसंख्या त्यांना बनवायच्या होत्या परंतु फार यश मिळालं नाही आखिरकार तुम्हाला शेवटच्या बॉलवरती तीन धावसंख्या पाहायला मिळाला आणि या प्रकारे एक धावसंख्या बनल्या गेला आणि बत्तीस धावसंख्याचं टार्गेट इथनं राहिलं गेलं या मॅचमध्ये ते कम्प्लीट करावं लागेल टीम मयूर स्पोर्ट्स किरवली या टीमला जय सावरीदेव सांगे आणि टीम जानवल यांच्यामध्ये नक्कीच आपण टॉस करणार आहोत हो। टीम जानवल आणि टीम सांगेचे कॅप्टन टॉस करण्यासाठी यायचे टीम जानवल आणि टीम सांगे तर नक्कीच शेड एम डी नक्कीच यांना विनंती करेन आणि तसेच त्या दरम्यान साहिजी बाजागे साहेब यांना विनंती करेन की तुमचे शुभ असे हा नक्कीच नाणेफिकेचा कौल संपन्न करायचा आहे जानवल आणि त्यांच्या विरोधात असेल टीम सांगे यानंतर फक्त आपण डिसिजन नक्की कळून घेणार आहोत कारण तीन षटकांची ही मॅच आहे प्रत्येक टीमच्या कॅप्टनचा आपण ओपिनियन नक्कीच कंप्लीट केलं गेलं होतं मान्यपर्यंत विनंती करेन साईशेट बजागे नक्की त्यांच्या शुभाशय आपण हा नाणेफिकेचा कौल त्या ठिकाणून संपन्न करत आहोत अगदी जवळून खऱ्या अर्थाने ते मॅचचा आनंद घेत होते आणि या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं गेलं तर त्यांचे असे हा टॉस केला जातो टीम जानवल आणि टीम सांगे दोन टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत साई साईदाचे शुभ असे हा नक्कीच टॉस आपण संपन्न करत होतो जानवल टीमच्या कॅप्टनने टॉस त्या ठिकाणी कॉल केला गेलाय आणि कॉल खऱ्या अर्थाने टीम सांगेच्या बाजूने लागलाय फक्त डिसिजन सांगायचं आहे फिल्डिंग डिसिजन दोन्ही टीमला नक्कीच विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर टीम सांगेने टॉस जिंकला गेला फिल्डिंग डिसिजन बॅटिंग करावं लागेल टीम जानवल क्रिकेट टीमला बत्तीस धावसंख्येचं टार्गेट मेगा स्क्रीनवरती नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतात या स्पर्धेचे सर्वे सर्व ज्याच्या माध्यमातून नक्कीच ही स्पर्धा भरवली गेली सुंदर संकल्पना आणि त्या संकल्पनेला खऱ्या अर्थाने अंमलात आणत असताना अगदी लोणार परिसरातल्या सर्व खेळाडूंना मोफत खेळण्याची संधी ज्यांच्या माध्यमातून मिळाली गेली सन्माननीय सरपंच आणि ठाणे जिल्हा भाजपा कार्याध्यक्ष जगतशेठ पाटील अगदी जवळून मागचा आनंद घेतात त्यांच्यासमवेत आपल्याला राकेशजी दिगाडकर साहेब पाहायला मिळतात तेही यशस्वी आयोजक आहेत आणि त्यांच्या माध्यमात बत्तीस धावसंख्याचं टार्गेट आहे एकतीस धावसंख्या बनवल्या गेला त्या ठिकाणी बत्तीस धावसंख्याचं टार्गेट ठेवलं गेलंय आणि पहिलाच बॉल तयार हनुमान लेफ्टॉन बॉलर आहे स्लॉक स्विप करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर काहीसा अतिरिक्त बाहेर ऑफ्सचा पणच जय पवार सर सांगत असतो ना की इट्स वाईट बॉल बत्तीसचं टार्गेट आहे त्यांचं संरक्षण करायचं तीन षटकामध्ये म्हणजेच जर आपण विचार केला गेला तर अगदी या धावसंख्यांना अगदी तुडू आपण बनवावे लागतील कारण बत्तीसचं टार्गेट तीन षटकामध्ये तेवढा अवघडही नाही आहे ना तेवढं सोपंही नाही आहे कदाचित पहिले षटक कंबाकीचं राहिलं तर संधी इथनं बनू शकते ज्या ठिकाणाहून जर आपण पाहिलं गेलं तर पहिलाच बॉल इथनं वाईट फेकला जातोय तो म्हणजेच गोलंदाज हनुमानच्या माध्यमातून आदित्य आणि भावेश ही जोडी सलामीची आहे थोडा आंबार आहे का यस yes, तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला गेला आहे आमच्या ऑफिशियल्स नक्कीच एक कमेडीचा अंपायर जायचं आहे यस yes, दादा जात आहेत तर एक कॅश प्राईज खरं त्याने लागू झालं आहे टीम किरवलीसाठी की कोणताही गोलंदाज तीन बॉलवरती तीन खऱ्या त्याने फलंदाज बाद करतोय तर केतन बजागे यांच्याकडनं तब्बल पाच हजार रुपयाचा कॅश प्राईज या ठिकाणाहून जमा झालेला आहे हे कॅश प्राईज नक्कीच लावलं गेलंय मॉरिंग करणाऱ्या टीमवरती हो खऱ्यानं बत्तीस धावसंख्याचं संरक्षण करायचं आहे आणि त्या अनुषंगाने पाहिलं गेलं तर लाघोपाठच्या तीन विकेटसाठी केतन बजागे यांच्याकडनं तब्बल पाच हजार रुपयाचा कॅश प्राईज थर्ड अंपार तैनात झालाय पहिला बॉल वाईट आलाय लोबो टॉस होता अटेम करण्याचा प्रयत्न पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न परंतु बॉल हाही अतिरिक्त बाहेर आला ऑप्शनच्या समजा दुसरा चेंडू खऱ्यातने व्हाईट बॉल टाकलाय त्यांनाही माहिती आहे बत्तीस धावसंख्याचा टार्गेट आहे टीम कॉन्फिडन्स मिटिंग तर भरवली जाणारच कारण जे टार्गेट आहे ते त्यांना वाचवायचं आहेत आणि ते टार्गेट वाचवण्याच्या वाच अनुषंगाने ना फलंदाजाने फटका खेळण्याचा तर खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न केला होता परंतु अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून थोडासा दूर ठेवला गेला होता हा चेंडू आणि दूर ठेवण्याचा तो प्रयत्न होता ना तो खऱ्या तर त्यांचा ते थोडासा फसला गेला आणि इथनं दुसरा चेंडू वाईट आला आहे मेगास्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतात त्यांच्या समोर खऱ्या तर त्यांची मित्रमंडळी आहे ती अगदी जवळून ह्या माझचा आनंद घेतात खरं तर साई शेट सुद्धा आहेत आणि त्या अर्थाने पाहिलं गेलं तर आमची एम डी शेट या भागामध्ये हे गज गाजलेलं आहे नाव या मला ऑन साईडला खेळण्याचा सा प्रयत्न बॉल चालला मागे फाईन लेगला फिल्डिंग त्या ठिकाणी डायरेक्ट झाला संधी बनू शकली असती परंतु पंचांचा इशारा नॉट आऊटचा पोचले गेल्यात पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित आहेत असाच इशारा दर्शवला गेला पंचांनी ज्या ठिकाणी लेग बाईचा इशारा जय पवार सरांचा आमच्यापर्यंत पोहोचतोय धावना अगदी जलदरितीने ही कम्प्लीट केली गेली के हा पहा रिप्ले बॉल गेला गेला मागे फाईन लेगच्या फिल्डरने बॉल उचलला गेला यशांवरती जसा बॉल आला ना तसा पंचाने लगेच सांगितलं गेलं की पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षितरित्या फलंदाज पोचला गेला आहे हा तर डिसिजन असतो कारण प्रत्येक डिसिजन अगदी योग्य तो रीतीने द्यावा लागतो आणि प्रत्येक दिवसाचा अल्पेशाचा विचार केला गेला ना तर प्रत्येक दिवसामध्ये कमीत कमी तीनशे डिसिजन हे सुरेख द्यावं लागतात पंचांना हाही डिसिजन सुरेखरित्या होता फलंदाज आहेत सेप लक्ष होतं बत्तीस अजूनही एकोणतीस धावसंख्या संख्या या मॅच मध्ये बनवायच्या आहेत टीम पवनपुत्र पिसे या टीमला एकोणतीस लक्ष अजूनही बनवायचे आहे धावसंख्या एकोणतीस टार्गेट करायला त्याने सोपं जरी वाटलं असेल ना तरी ते कटिंग करण्याची क्षमता आहे बॉलिंग करण्या टीमकडे फुलने बॉल खोदून काढला गेला मिड ऑफ तैनात त्या ठिकाणी परंतु ते बीट झाले त्याच्यानंतर लाँगॉनचा खेळाडू वळला गेला उचला गेला बॉलला दोन धावसंख्या सहजरित्या होतात कंप्लीट फटक्यामध्ये ना तेवढी एनर्जी नव्हती तेवढा फोर्स नव्हता परंतु त्यांनी बघितलं गेलं की बॅट्समन त्या ठिकाणी आपल्याला उपस्थित पाहायला मिळाले जे नक्की स्ट्रायकिंगती भावेश होते त्यांनी अगदी ना जवळून पाहिलं गेली होती गे फिल्डिंग पोझिशन की मिड ऑफ तैनात आहे परंतु त्याच्या जवळची जी गॅप आहे ना ती अगदी ऑप्शनवरती चेंडू टाकल्यानंतर आपण खोदू शकतो ती शोधली गेली गॅप खोदला गेला चेंडू लाँग ऑफला बॉलाला लाँग ऑनने खऱ्या अर्थाने बॉल अडवला गेला तिथनं आल्या धावसंख्या दोन आणि टीमची धावसंख्या दोनच्या सहाय्याने पाच या आकड्यावर उचलण्याचा प्रयत्न होता पडल्यानंतर जास्त बाउन्स दिलं नाही आहे चेंडूवरती इट्स अ सर्मर इन डिलिव्हरी बॉल पडल्यानंतर ना, 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 ना अगदी कमी उचलीचा होता कमी उचली मिळाली गेली बॉलर खऱ्या अर्थाने खूप सुंदररित्या जो जजमेंट जी आखडी त्यांनी बांधली आहे ना त्या जजमेंटनुसार हा बॉल तर पिच करतो आहे परंतु फलंदाजांना आता काय करायचं आहे तर फलंदाजांना आता उपयुक्त धावसंख्या ज्या पहिल्या षटकामध्ये यायला हव्यात ना त्या येत नाही आहे परंतु त्या बनवाव्या लागतील स्ट्राईकवरती आज भावेश ज्याने खेळला गेला एक बॉल डॉट या वेळेला बॅक टू द बॉलर खेळले स्वतःच्या फॉलोथ्रूमधनं अडवण्याचा प्रयत्न थोडासा मिस झाला गेला व्यवस्थित हातामध्ये हा बॉल आला नाही त्या अनुषंगाने एक क्विक सिंगल झाली कम्प्लीट टीमची धावसंख्या सहा या आकडावरती या गोष्टी ना कठीण असतात क्रिकेटमध्ये कारण गोलंदाज जेव्हा बॉल रिलीज करतो त्याचा बॉडी लँग्वेज समोरच्या दिशेने असतो आणि समोरच्या दिशेने बॉडी लँग्वेज असताना आपल्या फॉलोथ्रूमधनं चेंडू अडवणं आणि त्या चेंडूखाली खेळायचं जाणं ना हे थोडंसं कठीण असतं कठीण गोष्ट सोपी करायची होती परंतु अजूनही बिघडलेलं नाहीये बॅटिंग करणारी टीमचं कारण स्ट्रायकरवरती आता आदित्य असतील फटका चांगला आहे फटका चांगला आहे दावसंख्या ही चांगल्या मिळतील अगदी या बॉलवरती ना शेवटपर्यंत नजर होती की ऑप्शनवरती बॉल आला कारण रणनीती ना या गोलंदाजाने साप आहे त्या रननी तिला खिंडार पाडलं गेलं बॉल पाहिला गेला ऑफ्टॉमवरती होता हा रिप्ले पहा आर्म बॉलर नॅचरली लेग ब्रेक झाला लेग ब्रेक झाल्यानंतर बॉल अगदी गॅपमध्ये ढकळला गेला आणि जो शॉर्ट एक्स्ट्रा कवरचा फिल्डर होता ना त्यांनी अगदी जमिनी तर हा बॉल डोळ्यासमोर जाताना पाहिला गेला तो ही डीप एक्स्ट्रा कवरला आणि डीप एक्स्ट्रा कवरला हा सुंदर चौकार आला ज्या चौकाराने खरं तर आता थोडा का होईना परंतु दिलासा दिलाय बॅटिंग करणारी टीम पवनपुत्र पिसे या टीमला सुंदर फटका होता अगदी स्क्वेअर कटचा हा फटका थांबून खेळले गेले ड्राईव्ह केला गेला एक्स्ट्रा कव्हरला आणि या बॉलवरती आल्या चार टीमची धावसंख्या दहा आकड्यावरती अजूनही बनवायची आहेत बावीस धावा बॉल चांगला आहे थर्डमॅनला त्या थर्ड ठिकाणी बॉल फील्ड झाला गेला एक सिंगल तर जरूर मिळेल सिंगल डबलने ना प्रत्येक षटकामागे तुम्ही टीमचा जो आलेख आहे ना तो वाढवताय ही गोष्ट चांगली आहे या षटकामध्ये तेच जाणलं गेलं कारण पहिले दोन बॉल वाईट आले त्या वाईट बॉलचा भराणा त्यांना करायचा होता लगेचच दोन दवसंख्या ज्या बनल्या गेल्या ना त्याला खिडणार पाडण्याचं काम गोलंदाज करत होता परंतु एक चुकीच्या प्रकारे ऑप्शनवरती बॉल आणि नॅचरली लेग ब्रेक म्हणजे डावकऱ्याचा ज्या फलंदाजाची ही शैली असते बॉल पडल्यानंतर ले ना नॅचरली लेग ब्रेक झाला तो बॉल नजरेने हेरला गेला एक्स्ट्रा कवरला तो चौकार पाहायला मिळाला शेवटच्या बॉलवरती ना जी सिंगल आली ना ती सिंगलसुद्धा उपयुक्त आहे कारण क्रिकेटमध्ये ना एक एक धावसंख्या तुम्हाला खूप महत्त्वाचे असतात एक धावसंख्येने ज्याची मॅन ऑफ द सिरीजची बाईक जाते त्याला विचारा खऱ्या अर्थाने स्क्रीनवरती नक्कीच तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणाहून नक्कीच मॅचचा आनंद घेत असताना आमचे लाडके आयोजक या स्पर्धेचे ज्या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षक असो खेळाडू असो सर्वांना खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये एक वेगळं काम आणि एक वेगळा दर्जा अनुभवण्याची नक्कीच संधी दिली गेली अंडर फ्लड क्रिकेट खेळण्याच्या या संधीने खऱ्या अर्थाने खूप सुंदर या ठिकाणाहून जो क्रिकेटचा रंगीतमय सोहळा चालू आहे ना तो अगदी जवळून पाहत असताना साईड शेट बजागे त्याच्यानंतर एम डी शेट आणि या स्पर्धेचे लाडके आयोजक सन्माननीय आदरणीय जगन पाटील साहेब मेगा स्क्रीनवरती हे नक्की चार हसरे चेहरे तुम्ही पाहिले गेले चेहऱ्यावरती हसरू हास्य असणं ना हे महत्त्वाचं असतं कारण असं म्हटलं जातं ना की लाफिंग इज अ गुड मेडिसिन ऑफ हेल्थ शरीरावरती हास्य असे चांगलं असतात राज्यमंत्री चषक दोन हजार बत्तीसच लक्ष होतं अकरा धावसंख्या अद्याप बनल्या गेलेल्या आहेत अजून एकवीसचं लक्ष कम्प्लीट करावं लागेल बारा चेंडू मध्ये बारा चेंडू एकवीस धावसंख्या समीकरण ना अगदी एका उलगड्याप्रमाणे आपल्या कोड्यासमोर आहे तो कोडाना सोडवावा लागेल कारण बारा चेंडूमध्ये एकवीस धावसंख्या होतील का नाही हा प्रश्नचिन्ह पडला असेल प्रेक्षकांना बारा चेंडूमध्ये धावसंख्या डिफेन्स होतील हा प्रश्नचिन्ह पडला आहे त्या ठिकाणी खेळत असताना माधुरी स्पोर्ट्स किरवली क्रिकेट संघाला आणि हा प्रश्नचिन्ह पडला आहे बॅटिंग करणाऱ्या टीम पीसेला की बारा चेंडूमध्ये या एकवीस धावसंख्या कशाही येऊ परंतु त्यांना होणं गरजेचं आहे तेच करते षटक्रमांक दुसरा नितीन यांच्या हातामध्ये त्या ठिकाणी दिलं गेलं आहे उपर द विकेट ने फटका क्लासिकल स्ट्रोक होता पॉइंटच्या अगदी मधोमधा बॉल काढला गेला डी पॉइंटला खूपच वेगाने फिल्डर पळत आहे धावता जीवाच्या अकंदने बॉलला अडवण्याचा प्रयत्न आखिरकार प्रयत्न सक्सेसफुल झालाय बॉल उंच लागलाय दरम्यान आपण पाहिल्या गेला तर सहज रित्या या धावसंज्ञा कंप्लीट होत असताना दोन दरम्यान या ठिकाणी कोलीगावचे हरिभक्त पारायण सरमनी हनुमान जी महाराज यांचे इथे मात्र शिबाग मंदिरले आहे तुमचं मी केंद्रीय राज्यमंत्री चिशेक 2022 मध्ये मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहे आणि त्यांचा आपण लगेचच सन्मान ठिकाणी करणार आहोत मी अजून विनंती करतो की आपल्या शुभासे आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे या स्पर्धेचे परिणिते आदरणीय जगनशेठ पाटील यांना विनंती करतो की आपण सन्मानीय हनुमानजी महाराजांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान करूया तर हा सन्मान करायची विनंती या असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय एम डी यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर यायचं आहे आदरणीय विद्यमान अध्यक्ष ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनची अध्यक्ष एम डी यांच्या शुभ हस्ते आपण कोलेगावच्या सन्मान हनुमानजी महाराज यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया एम डी यांना विनंती करतो की प्लीज आपण थोडंसं स्पीडअप करूया आपल्या शुभ हस्ते आपण महाराजांचा सन्मान करणार आहोत जे हनुमान चौधरपाडा आणि विवेक एंटरप्राइजेस सामने तिचे कॅप्टन रिपोर्टिंग करायचे विद्यमान या असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय एम डी यांना विनंती आहे की आपल्या शुभ असते आपण अनेकदा आहोत तर प्लीज आपण जास्त वेळ घेऊ नका कारण खूप मोठी मोलाची उपस्थिती आज आपल्याला पाहायला मिळते आणि एक उत्सृष्ट कीर्तनकारसुद्धा आहेत सन्मानीय हनुमानजी महाराज हरिभक्त परायण आणि मी नेहमीच म्हणतो की क्रिकेटपासून कोणीही वंचित राहू शकणार नाही तर आपण सन्मान करूया उबदार माझी शाळ त्याचप्रमाणे आपण जर प्रेमाचा वस्त्र त्यानंतर पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून मोमेंट देऊन त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकाल आणि जे असोशिएशनमध्ये जे संघ आहेत जेवढे संघ खेळत आहेत त्या सर्वांसाठी एक सुवर्ण संधी आहे की सर्व संघाच्या खेळाडूंना एकविरा आईचं दर्शन या ठिकाणी मिळणार आहे सुनील शेठ फुलोरे आदरणीय जगनजी पाटील आदरणीय या स्पर्धेची विद्यमान या असोशिएशनचे अध्यक्ष एम डी सुरेनजी दलवी आणि शेठ बजागे यांच्या माध्यमातून तुम्हाला मित्रांनो एकवीरा ट्रीप असणार आहे आणि तो कालावधी असेल मे महिन्यामध्ये आणि मे महिन्याच्या एंडिंगला आणि ही ट्रीप असणार आहे तर चांगली संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते जाऊया आपण ऑन कडे उपस्थित पाहुण्याचा शुभ सन्मान नक्कीच व्यासपीठावरती चालू होता पुन्हा एकदा वळतो आपण या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये धावसंख्या कम्प्लीट झाल्या सोळा लक्ष होतं बत्तीस धावसंख्येचं अजूनही सोळा धावसंख्या बनवायच्या षटक क्रमांक दुसरं सुरेखरित्या राहिलं नाही या षटकामध्ये हनुमाननी कमबॅक केला गेला फटका खेचण्याचा प्रयत्न ऑन साईडला धाडायचा होता बॉल स्क्वेअर लेग नाही तर विकेटला बॉला नक्कीच पाठवायचं होतं परंतु तो प्रवास अगदी हलवार पद्धतीने सक्सेसफुल केला गेला तो म्हणजेच नितीन याने नो बॉलसुद्धा आला नितीनच्या षटकामध्ये एक बॉल वाईटसुद्धा आला पहिल्याच बॉलवरती तिहेरी धावसंख्या एकवटल्या गेल्या ज्या खात्यामध्ये अदित जोडल्या गेला, जोड गेला। बत्तीस धावसंख्याचं टार्गेट होतं सोळा धावसंख्या बनल्यात अजूनही ना या ठिकाणहून ब सोळा धावसंख्या बनवायच्या आहेत राऊन द विकेटने कट करण्याचा प्रयत्न त्यांनाही माहिती आहे सरळ बाटने धावसंख्या येत नाही परंतु आपल्या दिमागाचा वापर करून आपण धावसंख्या बनवू शकतो तोच दिमागदार फटका तुम्हाला पाहायला मिळाला अगदी बॉलला दिशा दिली गेली आणि बॉलला पाठवला हा तर चौकारन पडा आणि विवेक इंटरप्राइजेस सामने रिपोर्टिंग करायचं कॅप्टनने आणि एम डी आमने पड़ा वर्सेस ओम इलेम किरवली या दोन्ही टीमने सुद्धा रिपोर्टिंग करायची सुंदर होता अगदी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ पाहायला मिळाली या फटक्यावरती आदित्यची आणि आदित्यने आता पूर्णपणे स्पष्ट केलं गेले की या मॅचला विन करायचीच आहे लोबो फुल टॉस अटेम्प्ट केला गेला एक्स्ट्रा कबरला धाडला गेला फिल्डर त्या ठिकाणी आहेत उपस्थित एक टप्प्यावरती उचलला गेला बॉल दोनची मागणी आदित्य कदाचित हा कॉल देऊ शकले नसते परंतु जो नॉनस्ट्राय किंवा फलंदाज होता ना त्याने लगेचच कॉल दिला गेलं जयेश होते त्या ठिकाणी त्याने कॉल दिला गेला की जर धोका मला पत्करायला लागला तरी चालेल परंतु तू ना मैदानाच्या आतमध्ये सेफ राहिला पाहिजे कॉल सुरेखरित्या होता कन्वर्शन झालं दोन्ही फिल्डरमध्ये ज्या धावसंख्या नक्कीच त्यांना गाळायच्या होत्या त्या धावसंख्या गाळण्यासाठी प्रवृत्त झाले गोलंदाज तशाच प्रकारे एक चौकार आला त्याच्यानंतर आल्या धावसंख्या दोन म्हणजेच या मॅचमध्ये अजूनही दहा धावसंख्याची गरज उरली आहे ती म्हणजेच पवनपुत्र पिसे या टीमला पाहू शकता बावीस धावसंख्या बनल्यात लक्ष होतं बत्तीस धावसंख्येचं सात चेंडू अजूनही बाकी आहेत धावसंख्या दहा बनवायचे आहेत गोलंदाज ना नितीन कमबॅक करतोय परंतु त्याचा कमबॅक ना आदित्य थोडासा खिंडार पाडण्याचं सुद्धा काम करतोय उचलण्याचा प्रयत्न बॅटवरती व्यवस्थित नाहीये पुन्हा एकदा चालतोय पॉईंटला त्या ठिकाणी बॉल पॉईंटवरनं जेव्हा बॉल उचलला जाईल ना तोपर्यंत एक क्विक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट होते आणि आता सहा चेंडूमध्ये नक्कीच नऊ धावसंख्या मॅचमध्ये बनवाव्या लागतील मॅच खऱ्या अर्थाने अजूनही बॅलेन्स आहे सन्मानिय अनंताजी पाटील साहेब नक्कीच साहेबांचं शुभ आगमन झाले व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे तुमचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत अनेक सारे मान्यवर तुम्हाला मेगास्क्रीनवरती पाहायला मिळतात नुकतंच ज्यांचं आगमन नक्कीच झालं होतं वारकरी या संप्रदाय खऱ्याने ना या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला खूप पाहायला मिळतोय कारण किरवली गाव म्हटलं गेलं तर पूर्ण गाव नक्कीच वारकरी संप्रदाय आहे आणि वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे ना ती सातत्याने आपल्याला चालू ठेवणं महत्त्वाचीच आहे कारण वारकरी जेव्हा असतील तेव्हा वार्षिक सप्ताह नक्कीच तुम्ही पाहू शकता आलंदी आणि पंढरपूर खऱ्या अर्थाने हे देवस्थांना पवित्र करण्याचं काम वारकरी संप्रदायच करत असतात तेच वारकरी संप्रदायाचे खऱ्या अर्थाने काहीसे मान्यवर आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतात त्यांचंही वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत तर या ठिकाणी पिसे च्या खेळाडूंना सुवर्ण संधी असेल जो खेळाडू दोन षटकार या ठिकाणी मारेल त्याच्यासाठी आनंदा पाटील पिसे यांच्याकडनं पाचशे रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे दादाला सुद्धा वाटतंय दोन षटकार मारून आता नऊ धावसंख्याचं राहिले सहा चेंडू त्यांच्या समोर आहेत सात चेंडूंचं सा भवितव्य कोणाकडे द्यावं यासाठी नक्कीच कट आखले जातात टीम मिटिंग घेतली गेली की या नऊ धावसंख्यांना अगदी आपल्याला आपल्या गोलंदाजीच्या भेदकपणावरती रोखायचे आहेत बेदकता सुद्धा पाहायला मिळाली कारण पहिल्या षटकामध्ये दहा धाव संघे आल्या दोन बॉल वाईट एक चौकार अपवाद वगळताना खूप चांगल्या प्रकारे कमबॅक सुद्धा केला गेला या मॅच मध्ये तर नक्कीच बागेश तुला मी दोन मिनिटं थांबवतोय कारण या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय हरिभक्त परायण सन्मान्य आदरणीय हनुमानजी महाराज नक्कीच दोन शब्द मनोगत व्यक्त करत आहेत त्यांना मी विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं रामकृष्ण हरी केंद्रीय राज्यमंत्री चषक दोन हजार बावीस या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बाबगाव देवरुंग भिवंडी या ठिकाणी जगनशेठ पाटील आमचे मित्र आणि सुनील शेठ फुलोरे यांच्या माध्यमातून या क्रीडानगरीमध्ये उत्तम अशा वातावरणामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आपल्या समाजाचं वैभव म्हणून केंद्रामध्ये ज्यांचं नाव आपण ऐकतो ते केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील आणि त्यांच्या या माध्यमातून हा कार्यक्रम इथे आयोजित केला आहे खऱ्या अर्थाने कथा कीर्तनाची ही जागा नाही मग खऱ्या इतका तरुण वर्ग या ठिकाणी हजारोच्या संख्येने आणि मॅच बघण्यामध्ये मुश्कल आहे आणि या कार्यक्रमाला खास करून जगन शेटना माझे जे संबंध त्यांच्याशी फार वेगळे आणि जिवाल्याचे आहेत त्यांना मनपूर्वक शुभकामना देतो तरुण वर्गाला फिटनेस मिळवण्याकरता हा कार्यक्रम छान आहे पण एक वाक्य बोलून जाईन की क्रिकेटच्या नादामध्ये तारुण्य वाया घालू नका धंदे करा कामं करा आणि कामं करून ही कामं करा म्हणजे दोन्ही कामं तुमची होतील असं मला वाटतं कारण फोर्टी त्या गेम जेव्हा आम्ही पाहतो अर्जुनभाई पाटील यांच्या माध्यमातून तेव्हा फोर्टी प्लसला एक विशिष्ट वय झालेलं असतं आणि धंदे करून मुलं असतात तारुण्यातल्या मुलांनी कामधंदे करा तर तुमच्याकडे गोडाऊन चांगले आहेत इथे आपापले टेम्पो लावा टेम्पोला स्वतः कामाला लागा त्याच्यातून पैसे कमवा आणि या क्रिकेटच्या मैदानात उभे राहा तुम्ही जेवढे मोठे व्हाल तेवढे तुम्ही आमच्या समाजाचे असाल आणि जेवढा मोठा समाज असेल तेवढा मोठा केंद्रातला आपला एक एक मंत्री वाढत जाईल आणि त्याला हे एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे असे एक, एक सद्भावना व्यक्त करतो सर्वत्र सुखीना संतो सर्वे संतो निरामया सर्व भद्रा आणि पच्छंतो मा कच्छित दुःख मापनुयात मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचा अत्यंतिक आभारी आहे धन्यवाद खरोखर अतिशय सुंदर मनोगत वागतं या ठिकाणी या सन्मानीय हरिभक्त पर्याने हनुमानजी महाराज यांनी तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवलं तर जाऊया कारण मॅच कुशल मोमेंटला आहे ओ टू यू कॉम्बॉक्स इट्स खूप चांगलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त केलं कारण एक चित्रपटामध्ये योगेशाचा असंही वाक्य होता की बाईस तक पढाई चोवीस मे नोकरी छब्बीस मे चोकरी अठ्ठावीस मे बच्चे चाळीस मे रिटायरमेंट और उसके बाद मौत का इंतजार परंतु चाळीसच्या वयामध्ये तुम्ही काय करताना ते खूप महत्त्वाचं आहे ते सांगितलं गेलं खरं तर खूप चांगल्या प्रकारे मनोगत होतं वळतो मॅचकडे फटका चांगला ऑन साईडला केसला गेला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका द ही चांगल्या मिळतील आणि या मॅचमध्ये जो त्याने गोडवा आणायचा होता ना तो याच बॉलवरती त्याने फिनिश करायचं चा होतं चारची गरज होती हा फटका खऱ्यातरी चौकार आला आणि या चौकाराने खरंतर खूप चांगल्या प्रकारे बेनिफिट या ठिकाणाहून मिळून दिलाय की काय हा प्रश्नचिन्ह मी आम्हालाही पडलाय कारण षटकार आला तर मॅच विन होऊ शकते चौकार आला तर एक दहा संख्या बनवावी लागेल म्हणजेच या मॅचमध्ये ना जो शिरकाव सुरुवातीला केला होता तो शिरकाव तिसऱ्या षटकामध्ये आता पूर्णपणे करत ना या चौकाराने खऱ्या त्याने बेनिफिट जरूर मिळेल हा ऍक्शन रिप्ले पहा ऑन साईडला खेचला गेला हा फटका आणि जसा बाटच्या रिडदम मध्ये आला ना तसा फलंदाजाने फॉलो केलं गेलं तो म्हणजेच फिल्डरला की फिल्डर थोडीशी दूरवरती आहेत चौकार येऊ शकतो तो चौकार आलाय आणि या चौकाराने टीमची धावसंख्या एकतीस आणि या मॅचमध्ये अजूनही एक धावसंख्याची गरज आहे बॉल शिल्लक असताना तीन तीन बॉल एकची गरज शशील स्वीप केला गेलाय पॅडल स्वीप होता अगदी पायांवरती हा बॉल पायांवरचा बॉल खरं त्याने अगदी दिशा देत असताना पॅडल स्वीपच्या माध्यमातून सिंगल झाली कम्प्लीट आणि या मॅचमध्ये पुढे सरकती आहे टीम पवमपुत्र पिसे हाडलक टीम मयुरी स्पोर्ट्स किरवली पवनपुत्र पिसे नक्कीच टीमच्या सर्व खेळाडूंचा खरंतर खूप चांगल्या प्रकारे प्रदर्शन राहिला स्पेशली आपण विचार केला गेला तर चौदा दावसिंगेचं भरीव कामगिरी कामगिरीचं काम आदित्यचं गी। काम काम राहिलं जयेशच्या बॅटमधनं विनिंग स्ट्रोक नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाला या सर्व खेळाडूंना ना एक प्लॅटफॉर्म मिळावा त्यासाठी ही स्पर्धा आहे त्यासाठी नक्कीच खूप चांगल्या प्रकारे मेहनत घेतली गेली दैवत वेळेकर अक्षय सुरेकर त्यानंतर नवनाथजी बोहीर रोशन पाटील संजय तिसकर राजन तिसकर अभिषेक पाटील अक्षय सुरे सुरेकर कुणाल पाटील राहुल पाटील ऋितिक